लोकांचे लोकांमधले लोकांसाठी जयंतराव कार्य अहवाल प्रकाशित. आमदार जयंतराव पाटील यांच्या कार्याचा आढावा देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन. इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी गेल्या 5 वर्षात आपल्या मतदारसंघात केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा आम्ही कार्य अहवाल या पुस्तिकेच्या रूपाने मतदार यांच्या समोर ठेवत आहोत. उठसूट टीका टिप्पणी करणाऱ्यांसाठी हा कार्य अहवाल म्हणजे एक आरसा असेल असा टोला युवा नेते राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांनी दिला. लोकांचे लोकांमधले लोकांसाठी जयंतराव हा या पुस्तिकेचा घोषवारा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनमध्ये घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कार्य अहवाल या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते. राजाराम बापू सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष चिमनभाऊ डांगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पहलवान भगवान पाटील, माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी सभापती खंडेराव जाधव हे या पुस्तिकेचे प्रकाशक आहेत. प्रतीकदादा पाटील पुढे म्हणाले की राज्यात जे जे नवे ते ते माझ्या तालुक्यात मतदारसंघात हवे या विचाराने आमदार जयंतराव पाटील यांनी गेल्या 35 वर्षात या मतदारसंघात विकास कामाचा डोंगर उभा केला. या मतदारसंघातील जनतेने 1990 साली त्यांना पहिल्यांदा विधानसभेत पाठवलं. त्यानंतर 7 वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ, ग्रह, ग्रामविकास, जलसंपदा आदी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना राज्याच्या प्रगतीत मोलाचं योगदान केलं आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करताना त्यांनी जिल्ह्यात मॉडेल स्कूल आणि स्मार्ट PHC सारखे राज्याला आदर्शवत उपक्रम दिले आहेत आणि यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.